आजच्या स्वरांजली सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत पूर्व भागातील नामांकित म्हणता यांचे व्यंकटेश ज्वेलर्स, सोने चांदीचे व्यापारी. आजची खरेदी उद्याची गुंतवणूक. धुळ्यातील निमगुळ गाव आज कोरोना मुक्त, 35 दिवसात 40 जण दगावले. मास्क सक्ती, फिजिकल डिस्टन्सिंग, लसीकरण आणि निर्जंतुकीकरणाने घडवला बदल. इंजेक्शन विक्रीसाठी आलेला दलाल पकडला, संशयाची सुई डॉक्टरांकडेच. रामकृष्ण हॉस्पिटलची चौकशी, मात्र डॉक्टर आंबर्डेंनी केले आरोपाचे खंडन. राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याची शक्यता, ग्रामीण भागात रुग्णवाढीचा जोर कायम. सोलापूर जिल्ह्यात 2010 बरे झाले 56 मृत्यू, 1332 नवे कोरोना बाधित. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार, राजेश टोपे. गुगल मॅप्सवर ऑक्सिजन बेडची माहिती लवकरच, नव्या फीचरची चाचणी सुरू. बोर घाटातून उतरताना मुंबई पुणे महामार्गावर गॅस टँकर आडवा, 3 तास वाहतूक विस्कळीत. अजित पवार, दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या वाट्याचे पाणी चोरल्याचा बैठकीत आरोप. सोलापूरसाठी पाणी नाही म्हणता इंदापूरसाठी 5 TMC कुठून आले? होमिओपॅथिक डॉक्टरांना संधी, कोविड सेंटरवर नियुक्तीसाठी शासनाला प्रस्ताव. ऑनलाईन सर्वे करून MTDC जाणून घेणार राज्यातील पर्यटनासमोरील अडचणी. नरेंद्र मोदींनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे 3 ची दिले नाना पटोले. फ्रान्सहून 40 मेट्रिक टन ऑक्सिजन मुंबईत दाखल. बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडेंचे निधन. नोकरी गेल्याने पत्नी, 1.5 वर्षीय मुलाची हत्या करून तरुणाने केली आत्महत्या. राज्याने चाचण्या घटवल्या, त्या आडून नव्या रुग्णातील वाढ थांबल्याचा दावा. लोक आपल्या मताधिकाराची किंमत प्राण देऊन चुकवत आहेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर राज्यपालांचे वक्तव्य. कोरोना काळातील भयावह वास्तव, स्मशानात जागा नाही. जागा मिळाली तरी लाकडे नाहीत, गंगेत टाकले जात आहेत मृतदेह. क्षमता नसतानाही मोठी कंत्राटे घेतल्यामुळे महामार्गांची कामे रखडली, अशोक चव्हाण. बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी व्यापाराचे 14 लाख पळवले. केरळ वॉर्ड मॅनेजमेंटद्वारे प्रत्येक बाधितांची देखरेख, ऑक्सिजन तयार करण्यात आत्मनिर्भर.